बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी माहिती समोर आली आहे। खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून या माहितीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। धमकीचा फोन आल्यानंतर नवनीत राणा यांनी तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली, तर पोलिसांनी देखील या प्रकरणाची तातडीने चौकशी करायला सुरुवात केली। तू नेहमी गर्दीच्या ठिकाणी जात असतो, त्या ठिकाणी तुझ्यावर कधीही चाकू हल्ला होऊ शकतो, मी कधीही तुझ्यावर धारधार चाकूने वार करेल आणि तुला ते कळणार देखील नाही, असे यावेळी 88 055 41 94 9 या क्रमांकावरून मला कॉल आला होता। मी दिवसामधून विठ्ठलराव नामक बोलतोय असे त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं, असं नवनीत राणा यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलंय। दरम्यान नेत्यांना धमकीचे फोन येण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत। यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, यशोमती ठाकूर, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांना देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली होती। त्यानंतर आता नवनीत राणा यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत। अशा प्रकारची धमकी देणाऱ्या माथे फिरून विरुद्ध त्वरित कारवाई करावी असे नवनीत राणा यांच्या स्वीय सहायकानं म्हटलंय। सोलापुरात वेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।